नमस्कार, मी साक्षी साळुंके, लोकाधिकार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. कुमारी अपेक्षा चंद्रकांत वाघमने हिने यशवंतराव पाटील विद्यालयातून 94.60% गुण घेऊन आली. सर्वप्रथम माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 सलातूर तालुक्यातील हरुंगो येथील यशवंतराव पाटील विद्यालयाचे निकाल 100% लागला आहे. विशेष प्रावीण 39 विद्यार्थी पास झाले असून प्रथम श्रेणीमध्ये 10 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी निकालात सुद्धा मागील वर्षीप्रमाणेच यशवंतराव पाटील विद्यालयातील मुलींनीच बाजी मारलेली आहे. विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी अपेक्षा चंद्रकांत वाघमने हिने पटकावलेला आहे. कुमारी अपेक्षा वाघमारे हिने 94.60% गुण प्राप्त केले आहेत. तसेच द्वितीय क्रमांक कुमारी राणी महाजन गायकवाड या विद्यार्थीने मिळवलेला असून तिने 94.30% गुण घेतले आहेत. तर कुमारी सानिया सत्तर सय्यद या विद्यार्थीने 92.60% गुण घेतले आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी यांचे कई यशवंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी आणि संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्व गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाई यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. लोकाधिकार न्यूज लातूर.